hello class in last lecture we are done with the energy of orbitals above principles in the above principles the increasing order of energies of orbitals pauli exclusion principles and Hans rules this session is last session of this unit and today we are going to deal with the electronic configurations of atom and its representation condensed orbital notations of electronic configurations electronic configuration of copper and chromium and also we deal with the isoelectronic spaces and some problems which is based on the electronic configuration so first we see the electronic configuration of atom and its representations यामध्ये बघा काय सांगायचं आपल्याला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ ॲटम्स काय आहे की एखाद्या इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रिब्युशन्स कसं होत आहे ॲटम्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे त्याचं डिस्ट्रिब्युशन्स कसं आहे ते बघणं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स आता जर सपोज आपण सोडियम घेतलं आहे सोडियममध्ये किती प्रेझेंट आहेत अकरा इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे आणि त्याच्या कोणत्या ऑर्बिटल्समध्ये ते कसे प्रेझेंट आहे हे बघणं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स ओके द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स ऑफ अॅन ॲटम इज डिस्ट्रीब्युशन्स ऑफ इट्स इलेक्ट्रॉनिक्स ऑर्बिटल्स म्हणजे एखाद्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे आणि त्याचं डिस्ट्रिब्युशन कसं होतं ऑर्बिटल्समध्ये ते बघणं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स हे आहे द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स कॅन बी रिटन बाय द अप्लाईंग द अफव्ह प्रिन्सिपल आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलेलं होतं की इलेक्ट्रॉनिक कन्फ्युग्रेशन हे लिहायसाठी आपल्याला अबो प्रिन्सिपलची हेल्प घ्यावं हो लागते आणि अबोव्ह प्रिन्सिपलमध्ये आपल्याला तीन अजून प्रिन्सिपल सांगितलेले होते ते की ऑर्बिटर्समध्ये जे एनर्जीचे ऑर्बिटर्स आहे ते इनक्रिझिंग ऑर्डरमध्ये लावावं लागते दुसरं पावजिन एक्सक्रुजन प्रिन्सिपल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दोन इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम एका याच्यामध्ये एका ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम राहू शकतात आणि ते अपोजिट स्पिननीच राहावं लागतं आणि थर्ड रूल्स होता थर्ड प्रिन्सिपल होता हंड्स रूल हांड्स रूलमध्ये सांगितलेलं होतं की पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन्स आपण पेअर करतो आहे ते पहिले पेअर करायच्या पहिले आपल्याला सगळे ऑर्बिटल्स हे स सिंपली पहिल्यांदा फील करावं लागतील सिंगल इलेक्ट्रॉननी त्यानंतरच ते, ते पेअर करावं लागतील हे तीन रूल्स सांगितलेले होते या तीन रूल्सला अप्लाय करून म्हणजे प्रिन ते अबाव प्रिन्सिपलला घेऊन आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे करायचं आहे म्हणजे फी लिहायचं आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे रिप्रेझेंटेशनचे दोन मेथड्स आहे त्याला एक ऑर्बिटल नोटेशन्स आणि दुसरे ऑर्बिटल डायग्राम म्हणजे इलेक्ट्रॉन फील करताना इलेक्ट्रॉन कसे कुठे फील होतील हे डायरेक्ट फील होणार नाही ते कसेही फील होणार नाही ते एनर्जी लोअर एनर्जी टू हायर एनर्जीमध्ये फील होईल त्यातल्या त्यात त्याच्यानंतर एका ऑर्बिटल्सची मॅक्झिमम कॅपॅसिटी दोन राहणार आणि ते अपोजिट फील राहणार आणि थर्ड वन आहे की जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे मोर दॅन शेल्स असतात किंवा जेवढे शेल्स सबशेल्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन असतील तर पहिले सिंगल सिंगल इलेक्ट्रॉन फील होतील आणि त्यानंतर मग ते इलेक्ट्रॉन्स काय होतील पेअर होतील तर ह्या रूल्स रूल्सनुसार आपल्याला इलेक्ट्रॉनिक हे कॉन्फिग्रेशन लिहायचं आहे देअर आर टू मेथड्स ऑफ रिप्रेझेंटिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रे कॉन्फिग्रेशन तर आपल्याला दोन मेथड्स आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनचा एक ऑर्बिटल नोटेशन्सनी आणि एक ऑर्बिटल डायग्रामनी तर पहिले बघा ऑर्बिटल नोटेशन्समध्ये जेव्हा ती त्याच्यामध्ये पण प्रिन्सिपल कॉन्टम नंबरलाच घेऊन चालायचं आहे तर ऑर्बिटल नोटेशन्समध्ये जो पहिला एन आहे हा प्रिन्सिपल कॉन्टम नंबरचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जे एस दाखवलेला एस पी डी आणि एफ हे काय आहे सपशेल्स आहे सपशेल्स ऑफ एस पी डी आणि एफ आणि त्याच्यावरती जे सुपरस्क्रिप्ट दिलेलं आहे हे सुपरस्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स फील आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे एसची कॅपॅसिटी किती येणार आहे एसचं सुपरस्क्रिप्ट काय ए म्हणजे एसमध्ये ए टाईप्स ए इतके इलेक्ट्रॉन्स आहे बीचे सपस सुपरस्क्रिप्टमध्ये काय बी आहे पीच्या सुपरस्क्रिप्टमध्ये बी आहे तर म्हणजे बी हे तेवढे त्याचे ते इलेक्ट्रॉन्स तिथे बसलेले आहे म्हणजे फिल केलेले आहे आणि डीच्या सुपरस्क्रिप्टमध्ये काय आहे सी आहे तर डीचे डीमध्ये दी सी एवढे इलेक्ट्रॉन्स भर हे भरलेले आहे तर या प्रकारे ऑर्बिटल नोटेशन्सच्या आपल्याला फिल करता येते तर ऑर्बिटल नोटेशन्स फिल करताना आपण जे अपो प्रिन्सिपलमध्ये जे बिल्डिंग अप बघितलेलं होतं अपो प्रिन्सिपलमध्ये वन एस टू टू एस टू थ्री एस टू फोर एस असं जे तेवढ्या आपण बिल्डिंग्स बघितलेलं होतं त्याच्याच क्रॉसिंगमध्ये इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ऑफ ऑर्बिटल्सची एनर्जी बघितलेली होत्या त्यानुसार आपल्याला ऑर्बिटल नोटेशन्समध्ये काय करायचं आहे इलेक्ट्रॉन्स फिल करत जायचं आहे त्यानंतर बघा काय आहे की ऑर्बिटल्स डायग्राम ऑर्बिटल्स डायग्रामनुसार पण आपण त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन लिहू शकतो ऑर्बिटल नोटेशन्स आणि ऑर्बिटल डायग्राम तर ऑर्बिटल डायग्राममध्ये लिहिताना ऑर्बिटल्समध्ये याच्यामध्ये कसे दाखवल्यात इथे स शेल्स आणि सबशेल्स थ्रू दाखवलेलं होतं ऑर्बिटल नोटेशनमध्ये पण ऑर्बिटल डायग्राममध्ये काय दाखवतं ऑर्बिटल डायग्राममध्ये फक्त थ्रू द बॉक्स बॉक्सच्या थ्रू रिप्रेझेंट केलं जातं ऑर्बिटल डायग्राममध्ये तर ब एस एस हा एसचा एक ऑर्बिटल्स असतो त्यामुळे त्याच्यामध्ये एक डायग्राम दाखवलेली आहे म्हणजे एक बॉक्स दाखवलेला आहे आणि पीमध्ये तीन सपशेल्स असतात तर तीन ऑर्बिटल्स पी सपशेलमध्ये तीन ऑर्बिटल्स असतात त्यामुळे त्याच्यामध्ये काय आहे तीन बॉक्सेस दाखवलेले आहे त्याचप्रकारे डीमध्ये फायव्ह सपशेल्स असतात त्यामुळे त्याच्यामध्ये फाईव्ह डायग्राम दाखवले आहे सपोज जर आपण एफ घेतला तर एफमध्ये सात सपशेल्स असतात तर त्याच्यामुळे त्याच्या सात हे डायग्राम दाखवल्या जातात म्हणजे जसं ए यानुसार आपल्याला यामधले किती सबशेल्स आहे हे फक्त डायग्राम थ्रू ओळखायचं आहे हे झालं ऑर्बिटल डायग्राम नेक्स्ट आहे ऑर्बिटल डायग्रामनंतर बघूया काय इन द ऑर्बिटल नोटेशन इन द ऑर्बिटल नोटेशन्स मेथड अ शेल इज रिप्रेझेंट बाय द प्रिन्सिपल कॉन्टम नंबर फॉलोड बाय द रिप्रेस रिस्पेक्टिव्ह सिम्बॉल ऑफ ए सबशेल अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक ऑक्युपाइंग दॅट सबशेल्स बिंग रिटन ॲज सुपरस्क्रिप्ट ऑन राईट साईड ऑफ द सिम्बॉल आत्ताच आपण बघितलेलं होतं डायग्रामॅटिकली की या जेव्हा ऑर्बिटल नोटेशन्स घेतलेलं होतं ऑर्बिटल्स नोटेशन्समध्ये काय आहे की एक आपण घेत आहोत प्रिन्सिपल कॉन्टम नंबर जो प्रिन्सिपल कॉन्टम नंबर राहणार एन आणि त्यावरती जे होतं सपशेल्स सपशेल्स येत आहे त्याचा एस आणि त्याचा जो सुपरस्क्रिप्ट राहणार आहे राईट साईडला सिम्बॉलच्या सुपरस्क्रिप्टमध्ये काय राहणार इलेक्ट्रॉनची ॲक्युपायंची संख्या हे झालं तुमचं ऑर्बिटल नोटेशनसाठी त्या ॲज आज वेल ॲज आता ऑर्बिटल डायग्राममध्ये आपण जेव्हा बघत आहोत तर ऑर्बिटल डायग्राममध्ये बघा इन द ऑर्बिटल डायग्राम मेथड इच ऑर्बिटल्स इन अ सबशेल इज रिप्रेझेंटेड बाय अ बॉक्स अँड द इलेक्ट्रॉन रिप्रेझेंटेड बाय ॲरो अपवर्ड फॉर अपसाईन अँड डाऊनवर्ड फॉर लो स्पिन प्लेस इन द रिस्पेक्टिव बॉक्सेस जेव्हा आपण ऑर्बिटल डायग्राममध्ये बघितलेलं होतं ऑर्बिटल डायग्राममध्ये त्याचे डाय जे ऑर्बिटल्स आहे एसचा एक ऑर्बिटल पीचे तीन ऑर्बिटल्स डीचे फायव्ह ऑर्बिटल्स आणि एफचे डीचे फाईव्ह ऑर्बिटल्स आणि एफचे सेवन ऑर्बिटल्स असे या प्रकारे आपण त्यांना ऑर्बिटल्सच्या बॉक्सेसनुसार त्यांना रिप्रेझेंट केलं होतं आणि बॉक्समध्ये जेव्हा ॲरोस्प्र ॲरो दाखवायचे असतात तेव्हा काय दाखवणार अपवर्ड आणि डाऊनवर्ड अपवर्ड आणि डाउनवर्ड असे दोन ॲरो आपण दाखवणार डाउनवर्ड हासाठी साठी आणि लो लो साठी डाउनवर्ड ॲरो दाखवणार आपण त्यानंतर बघा एक आहे चार्ट आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनचं रिप्रेझेंटेशन आपण काही एलिमेंट्सनुसार घेणार आहे तर या या चार्टमध्ये दिलेलं आहे एलिमेंट ऑफ सिम्बॉल्स ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम तर फर्स्ट आपण बघ बघूया हायड्रोजन विच इज सिम्पलेस्ट एलिमेंट इन पिरियडिक टॅबल तर याच्यामध्ये याचं जे ॲटॉमिक नंबर आहे ते किती आहे ॲटॉमिक नंबर एक आहे एक ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे ऑब्विसली याच्यामध्ये जे आपण प्रिन्सिपल कॉन्टम नंबर घेतलेला आहे तो त्याचं ऑर्बिटल नोटे नो, नो नोटेशन्स काय राहणार वन एस वन वन इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो एसच्या वन याच्यामध्ये फील होऊन जाणार त्यानंतर आहे ऑर्बिटल डायग्राम आता त्याची ऑर्बिटल डायग्राम आहे वन, वन एस आहे व यसचं डायग्राम का राहणार फक्त एक बॉक्स राहणार आणि त्यामध्ये आपल्याकडे फक्त एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो एकच इलेक्ट्रॉन फिल होणार वन एसमध्ये सेकंड आहे हेलियम हेलियमचं ॲटॉमिक नंबर आहे टू तर त्याचं ज जेव्हा आपण ऑर्बिटल नोटेशन बघत आहो ऑर्बिटल नोटे नोटेशनमध्ये काय होणार त्याचं वन एस टू टू इलेक्ट्रॉन्स आहे हा कम्प्लिटली फिल्ड होणार हेरियम वन एस टू आणि त्याचं ऑर्बिटल डायग्राम राहणार तर ते ऑर्बि ऑर्बिटल डायग्राम कसं होईल ऑर्बिटल डायग्राममध्ये काय येणार आहे की त्याचे ज जा, जसं हायड्रोजनमध्ये एक होतं एका ॲरोमध्ये एक एका बॉक्समध्ये एक, एक, बॉक्स एक तसं याच्यामध्ये दोनही स्पिन राहतील एक प्लस हाफ आणि दुसरा मायनस हाफ तुम्ही प्लस हाफ किंवा मायनस हाफ कसंही लिहू शकता पण पर्टिक्युलर तुम्ही प्लस हाफ पहिले लिहिलं तर चांगलं राहणार थर्ड वन आहे लिथियम थ्री लिथियम थ्रीमध्ये एलिमेंट आपण कोणता घेतलेला आहे लिथियम घेतलेला आहे लिथियमचं त्याच्यामध्ये ॲटोमिक नंबर आहे थ्री तर त्याचं ऑर्बिटल नोटेश नोटेशन कसं राहणार वन एस टू टू एस वन वन एस टू टू एस वन वन नंतर आपण काय घेतो टू घेतो हे अभाव प्रिन्सिपलमध्ये आपण जे त्याची बिल्डिंग अपवाली डायग्राम बघितलेली आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीज बघितलेली आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे आपल्याला की वन एस नंतर टू एस टू घेतो तर यामध्ये आपल्याकडे लिथियमचे किती आहे तीन इलेक्ट्रॉन्स आहे तर त्यामुळे आपण पहिले वन एसमध्ये दोन फील करणार त्यानंतर टू एसमध्ये वन फिल करणार तर वन एस वन एसमध्ये टू तर एसची एस कॅपॅसिटी किती राहणार टू राहणार ठीक आहे एसची कॅपॅसिटी म्हणजे फक्त मॅक्झिमम एसमध्ये एस ऑर एप एस मध्ये दोनच इलेक्ट्रॉन येऊ शकतात एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे तर ते दोनच इलेक्ट्रॉन तिथे फील होतील सो so, ऑर्बिटल नोटेशन काय होणार लिथियमचं वन एस टू टू एस वन वन एस टू टू एस वन तर ऑर्बिटल डायग्राममध्ये बघा आता वन एस टू हे वेगळेच वेगळं ऑर्बिटल आहे आणि टू एस हा वेगळा ऑर्बिटल आहे त्यामुळे दोघांना वेगळं वेगळं ठेवायचं मग दोन बॉक्स असे काढायचे दोन बॉक्स काढल्यानंतर त्यामध्ये वन एस टू आहे तर टू इलेक्ट्रॉन एका याच्यामध्ये फिल करून टाकायचा वन एसमध्ये टू इलेक्ट्रॉन फिल केले आणि टू एसमध्ये एकच आहे त्यामुळे दुसऱ्या बॉक्समध्ये आपण एक, एक इलेक्ट्रॉन हा फिल केलेला आहे त्यानंतर आहे बेरेलियम फोर तर इलेक् एलिमेंटचं सिंबॉल काय आहे बीई फोर ऑर्बिटल नोटेशनमध्ये काय येतील वन एस टू आणि टू एस टू वन एस टू आणि टू एस टू तर वन एस ऑर्बिटल डायग्राममध्ये काय होणार दोन बॉक्स काढायचे दोन बॉक्स म्हणजे वन एक्सचा एक बॉक्स आणि टू एसचा एक्स बॉक्स एसमध्ये आपल्याला एकच सपशेल आहे एस एक्स ऑर्बिटलचा एकच सपशेल एसचा एक ऑर्बिटल असतो त्यामुळे त्याचा जो बॉक्स राहणार एक बॉक्स राहणार म्हणजे वन एसचा एक बॉक्स आणि टू एसचा दुसरा बॉक्स तर त्यानुसार um. एसमध्ये किती बेरिलियमच्या एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहे त्यामुळे वन एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स पिन फील करायचे आणि टू एसमध्ये दोन त्यानंतर आहे फ्लोरिन फ्लोरिनचा बघा फ्लोरिनमध्ये त्याचे जो ॲटॉमिक नंबर आहे तो नाईन आहे तर ॲटॉमिक नंबर नाईन असल्यामुळे ऑर्बिटल नोटेशन काय आहे वन एस टू टू एस टू टू पी फाईव्ह वन एस टू टू एस टू टू पी फाईव्ह तर यामध्ये वन एस टू दुसरं ऑर्बिटल आहे टू एस टू दुसरं ऑर्बिटल आहे आणि पीचे किती ऑर्बिटल्स आहे पी सपशेलचे तीन ऑर्बिटल्स आहे तर त्यामध्ये वन एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन फिल केले टू एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन फिल केले त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याचे इलेक्ट्रॉन्स फिल केल्या जातात पहिले त्यानंतरचाच नंतरचा नं, नंतर शेल आपण सपशेल आपण घेतो तर पहिले जेव्हा आपण अबोव प्रिन्सिपलची डायग्राम बघितलेली होती तर अबोव प्रिन्सिपलच्या डायग्राममध्ये पहिले वन एस घ्यायचं त्यानंतर टू एस नंतर टू पी टू पी नंतर थ्री एस थ्री एन थ्री एस नंतर थ्री पी थ्री पी नंतर पहिले फोर एस आणि नंतर थ्री डी थ्री डी नंतर फोर पी फो फाय एस फोर डी फाय पी सिक्स एस त्यानंतर फोर एफ फोर एफ नंतर फाय डी फाय डी नंतर सिक्स पी सिक्स पी नंतर सेवन एस नंतर फाईव्ह एफ सिक्स डी सेवन पी आणि लास्ट सिक्स एस यानुसार तुम्हाला ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहत चालायचं आहे तर यामध्ये एफचं आपल्याकडे नाईन होतं ऑर्बिटल नोटेशन्स काय घेतलेलं होतं वन एस टू टू एस टू टू पी फाईव्ह आणि ऑर्बिटल डायग्राममध्ये आपण काय केलं वन एस वन एसचं एक बॉक्स काढला टू एसचं एक आणि टू पीमध्ये तीन ऑर्बिटल्स असल्यामुळे त्याचे तीन बॉक्स ते पण जॉईन करून कारण की थ्री पीच्या ऑर्बिट जे ऑर्बिटल्स आहे ते तेच सेम ऑर्बिटल्स आहे त्यामुळे त्याचे तीन बॉक्स हे जॉईन केलेले आहे तर त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉन्स फील करायचे आहे तर वन एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यामुळे दोन केलेले एक अपवर्ड अॅरो आणि एक डाउनवर्ड अॅरो टू एसमध्ये दोन आहे एक अपवर्ड आणि एक डाउनवर्ड हे केलं आणि त्यानंतर टू पीमध्ये फाईव्ह इलेक्ट्रॉन आहे फाईव्ह इलेक्ट्रॉनमध्ये पहिले काय करायचं हे जेव्हा करताना पीचं जेव्हा आपण फाईव्ह करतो त्यावेळेस काय करायचं की पहिले बॉक्स घेऊन काढायचा बॉक्स काढल्यानंतर पहिले जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील ते पहिल्यांदा फिल करून घ्यायचे तीनही इलेक्ट्रॉन फिल केले आणि त्यानंतर मग आता किती झाले तीन झाले आणखी आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत तेव्हा मग काय करायचं पेअरिंग करत जायचं तेव्हा काय करायचं पेअरिंग करत जायचं आता इथे पेअरिंग करायची पहिले फील करताना सगळे ऑर्बिटर्स सिंगल इलेक्ट्रॉनने फिल करायचे मग एक्स्ट्रा जेव्हा आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स येते तेव्हा आपण काय करायचं पेअरिंग करायचं हा कोणतं रूल सांगितलेला होता हंडस रूलमध्ये म हंडस रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीमध्ये सांगितले होतं तर याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करायचं आहे नेक्स्ट इज कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स आता कंडेन्स म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला काय लिहायचं आहे शॉर्ट फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचं आहे आता बघा जर आपल्याकडे एखाद्या ॲटॉमिक एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती असेल मोर दॅन नाईंटी असेल हंड्रेड असेल तर त्याला जर आपण लिहत चाललेलं तर ते कसं एकदम ट्रेन सारखं बनेल वन एस टू टू एस टू टू पी सिक्स असं असं लिहिताना किती होईल असं कम्प्लीट आपण अबाउट डायग्राम जेव्हा घेतली ना तेव्हा ते, ते ट्रेनसारखं खूप लंब होणार त्याच्यामध्ये एकतर टाईम पण जाणार आणि आपल्याला लिहा लिहिण्यामध्ये पण कन्फ्युजन होणार तर त्यामुळे काही सेंटेन्सनी कंडेन्स फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दिलेलं आहे म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिता येईल असं दिलेलं आहे तर त्यामध्ये कसं लिहायचं बघूया द ऑर्बिटल नोटेशन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स ऑफ अँड एलिमेंट विथ द हाय ॲटॉमिक नंबर कम्प्रायरेज कंप्रायझेस अ लाँग ट्रेन ऑफ सिम्बॉल्स ऑफ ऑर्बिटल्स विथ अन इनक्रिझिंग ऑर्डर ऑफ एनर्जी जेव्हा आपण एखाद्या हाय ॲटॉमिक नंबरवाल्या इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स घेत आहोत त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिताना काय होणार की खूप मोठा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन होणार इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीमध्ये त्यामुळे कंडेन्स फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचं आहे इट कॅन बी कंडेन्स बाय डिवायडिंग इट इन टू टू पार्ट टू पार्टमध्ये त्याला डिवाइड करायचं आणि लिहायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन ऑफ द प्रेसिडिंग इनर्ट गॅस इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी एलिमेंट आता एखादं एलिमेंट घ्यायचं आहे आणि त्या एलिमेंटचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपल्याला सगळ्यात पहिले बघावं लागेल की त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जवळचा इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कोणतं आहे म्हणजे त्याच्याजवळ इलेक्ट्रॉ इनट गॅस जे आहे ते कोणती आहे आणि त्याच्यानुसार मग आपल्याला काय करावं लागेल त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहावं लागेल ला। आता इनर्ट गॅस म्हणजे की ते ऑलरेडी कम्प्लिटली फिल्ड असते इनट गॅस ची हे, हेल्प घेऊन आपल्याला तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहावं लागते जसं जर नव्वद इलेक्ट्रॉन असेल त्याचा आपण इलेक्ट्रॉन्स लिहिताना खूप डिफिकल्ट जाणार तर त्यामुळे आपण काय करणार की नव्वद जो ॲटोमिक नंबर आहे त्याच्या जवळपासचा इनर्ट गॅस हा कोणता राहणार आणि इनर्ट गॅसची हेल्प घेऊन आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन शॉर्टमध्ये लिहिता येणार त्या इलेक्ट इनट गॅसचे हे सर्व ऑर्बिटल्स हे कम्प्लिटली फील होतात त्यामुळे ते, होता। ते इलेक्ट्रॉन्स देत नाही किंवा घेत नाही किंवा कोणत्याही रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाही त्यामुळे या जेव्हा कंडेन्स फॉर्म लिहायचं असतं तेव्हा आपण काय करतो इनट गॅसची हेल्प घेऊनच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहितो इन द कंडेन्स ऑर्बिटल्स नोटेशन इट इज इम्प्लायड बाय रायटिंग सिम्बॉल दॅट इनट गॅस इन अ स्क्वेअर बॅकेट तर यामध्ये काय करणार आपण पहिले जेव्हा आपण इनर्ट गॅस घेऊ त्या एलिमेंटच्या जवळचं तेव्हा इनर्ट गॅसला काय करणार स्क्वेअर बॅकेटमध्ये लिहून घेणार इनर गॅस इनट गॅसचं नाव हे स्क्वेअर बॅकेटमध्ये लिहून टाकायचं हे आपण एक्झाम्पलनी समोर बघूया इट इज कोअर पार्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ दॅट एलिमेंट हा त्याचा कोअर पार्ट राहणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फि कॉन्फिग्रेशनचा त्या पार्टचा म्हणजे त्या ज्या इनर्ट गॅस घेतलेल्या आपण ब्रॅकेटमध्ये त्याची जेवढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन राहणार तिथपर्यंत हा ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनमध्ये येऊन जाणार द आउटर कॉन्फिग्रेशन इज स्पेसिस स्पेसिफिक टू अ पर्टिक्युलर एलिमेंट अँड रिटर्न इमिजिएटली आफ्टर द ब्रॅकेट म्हणजे ज्या एलिमेंटचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन घ्यायचं आहे त्याच्याजवळचं आपण काय घेतलेला इनट गॅसेस तर इनट गॅसेसचं जेवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन राहणार तेवढं ते ब्रॅकेटमध्ये येऊन जाणार आणि बाकीचं उर्वरित जे त्याचं ज्या एलिमेंटचं इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचं होतं त्याच्यानंतर आपण इमिजिएटली त्याच्यानंतरच आपण त्या ब्रॅकेटच्या नंतर लिहिलं जाऊन म्हणजे टोटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन होणार म्हणजे जर नव्वदचं लिहायचं होतं आपल्याला तर नव्वदमध्ये आपण पहिले ब्रॅकेटमध्ये कोणतं इनट गॅस नोबल गॅस येणार ते लिहिणार आणि त्यानंतर मग बाकीचे इथे कंटिन्यू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहत जाणार नेक्स्ट आपण त्याचं एक्झाम्पल बघूया की कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं एक्झाम्पल कसं आहे तर जर फॉर एक्झाम्पल द ऑर्बिटल नोटेशन ऑफ पोटॅशियम पोटॅशियमचं आपल्याला ऑर्बिटल नोटेशन बघायचं आहे तर पोटॅशियमचं सिंबोल काय आहे के आणि त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे एकोणवीस झेड इक्वल्स टू नाईन्टीन तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स अँड फोर एस वन हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे जे टू आहे हे स्क्वेअरमध्ये येतात म्हणजे सुपरस्क्रिप्टमध्ये येत आहे राईट हँड साईडला इट इज कोर पार्ट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द प्रेसिडिंग इनट गॅस ऑर्गन आता बघा याच्यामध्ये जवळपासचं पोटॅशियमच्या जवळपासचा इनट गॅसचा हा इनट गॅस आहे ऑर्गन तर ऑर्गन हे इनट गॅस आहे पोटॅशियमच्या जवळपासची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तर इलेक् पो ऑर्गनचा ॲटॉमिक नंबर किती आहे अठरा ऑर्गनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती ॲटॉमिक नंबर आहे अठरा आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होईल मग वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू आणि थ्री पी सिक्स मोजून घ्या एकदा एसमध्ये दोन दोन आणि दोन चार चार आणि सहा दहा दहा आणि दोन बारा आणि सहा अठरा तर याच्यामध्ये ऑर्गन्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे आणि पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे इथपर्यंत सेम आहे आता फक्त फोर एस वन हे पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्स्ट्राचं आहे तर आपण आत्ताच बघितलेलं होतं की जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे याला कंडेन्स करायचं असेल तर आपण काय करणार इनर्ट गॅस हे स्क्वेअर बॅकेटमध्ये लिहणार म्हणून काय करायचं ऑर्गन पोटॅशियमचं लिहिताना के इक्वल्स टू ऑर्गनचं लिहिलं ऑर्गन ब्रॅकेट स्क्वेअर बॅकेटमध्ये लिहिलं आणि त्यानंतर बघा फक्त फोर इयर्स वन आपल्याकडे एक्स्ट्राचं बघ लिहिले वाचलेलं आहे म्हणून फोर इयर्स वन हे झालं पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन देअर फॉर द कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ पोटॅशियम इज के इक्वल्स टू ऑर्गॉन कारण ऑर्गॉनचं इतकं आणि पोटॅशियमचं इतकं ह्या दोघांचं थ्री पी सिक्सपर्यंत सेम आहे त्यानंतर फक्त पोटॅशियमचं एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचं आहे त्यामुळे तो फोर एस वनमध्ये येणार हे झालं कंडेन्स फॉर्म ऑफ पोटॅशियम नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कॉपर आणि क्रोमियम तर आपल्याला ह्या याच्यामध्ये पर्टिक्युलर स्पेशल एक्सेप्शन्स आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कॉपर आणि क्रोमियममध्ये त्यामुळे आपल्याला इथे पर्टिक्युलर वेगळ्या बघायचं आहे क्रोमियम आणि क्रॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तर फर्स्ट फर्स्ट वी सी द क्रोमियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ क्रोमियम तर एटॉमिक नंबर ऑफ क्रोमियम काय आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ॲटॉमिक नंबर आहे क्रोमियमचं तर त्यामध्ये एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज त्याचं इलेक्ट्रॉनिक एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ क्रोमियम काय आहे वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स फोर एस टू आणि थ्री डी फोर याच्यामध्ये बघा थ्री पी सिक्स नंतर फोर एस टू येते अव प्रिन्सिपलनुसार नंतर थ्री डी फोर येते आता आपण त्याच दिवशी बघितलेलं होतं जेव्हा आपण हंड्स रूलचं एक्सक्ल्युजन प्रिन्सिपल बघितलेलं होतं हं आणि पावली एक्सक्लुजन प्रिन्स प्रिन्सिपल पण आणि हंड्स रूल मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी प्रिन्सिपल बघितलेलं होतं तर त्यामध्ये सांगितलेलं होतं की हाफ फील्ड आणि फुल फील्ड हाफ फील्ड आणि फुल फील्ड जे ऑर्बिटल्स असतात ते एक्स्ट्रा स्टेबल असतात तर त्यामुळे याच्यामध्ये बघा जेव्हा आपण कॅपॅसिटी बघितलेली होती एसची एसची कॅपॅसिटी किती आहे एसची कॅपॅसिटी टू आहे पीची कॅपॅसिटी सिक्स आहे डीची किती आहे टेन आणि एफची आहे फोर्टीन एफची आहे फोर्टीन तर जेव्हा एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतील तर तो फुल फिल्ड होणार आणि त्याचा हाफ वन असेल तर तो हाफ फिल्ड होणार पीचे सिक्स आहे त्याची टोटल कॅपॅसिटी जर सिक्स असेल तर तो फुल फिल्ड होणार आणि थ्री असेल तर तो हाफ फिल्ड होणार त्याचबरोबर एफची कॅपॅसिटी आहे फोर्टीन तर त्याच्यातमध्ये जेव्हा फोर्टीन कंप्लीट इलेक्ट्रॉन्स असतील तर तो फुल फिल्ड होणार आणि सेवन असेल तर तो हाफ फिल्ड होणार त्याचप्रमाणे डीचा आहे टोटल टेन इलेक्ट्रॉन्स असतो तर टेन म्हणजे डी हा टेन इलेक्ट्रॉन जेव्हा असतील ते फुलफिल्ड होतील आणि फायव्ह असतील तर हाफ फिल्ड पण यामध्ये बघा फुल फिल्ड आणि हाफ फिल्ड व्हायला याच्यामध्ये डीमध्ये किती आहे इलेक्ट्रॉन्स फोर इलेक्ट्रॉन्स आलेले आहे म्हणजे हाफ फिल्ड व्हायसाठी त्याच्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन बाकी आहे तर त्यामुळे हा जे ही जे केस आहे थ्री डी हे हाफ फिल्ड नाही आहे ठीक आहे हाफ फील्ड नाही आहे त्यामुळे ते काय करतात एक्स्ट्रा स्टेबल व्हायसाठी एक्स्ट्रा स्टेबल व्हायसाठी एस करून एक इलेक्ट्रॉन मागून घेतात म्हणजे जेव्हा एसमध्ये एक इलेक् दोन इलेक्ट्रॉन्स होते आणि पीमध्ये बघ आता फोर आहे पीमध्ये तर पहिले तीन फिल्ड करून घ्या त्यानंतर मग एक अजून वाचतो डीमध्ये फाय इलेक्ट्रॉन्स असतात बरोबर डीमध्ये फायव्ह इलेक्ट्रॉन्स असतात एक ऑर्बिटल्स असतात सॉरी फाय ऑर्बिटल्स असतात तर आपल्याला याच्यामध्ये वन एस टू फोर एस फोर एस टू टूमध्ये जेव्हा आपण फोर फिल करून टाकले आता थ्री मध्ये फोर करायचे आहे वन टू थ्री आणि फोर आता एक बॅलन्स राहिलेला आहे आता हा जो बॅलेन्स राहिलेला आहे तर याला कम्प्लिटली फिल्ड व्हायसाठी तो स्टेबल व्हायसाठी तो काय करतो फोरमधून एक इलेक्ट्रॉन घेतो आणि डीच्या एका ऑर्बिटल्समध्ये फील होऊन जातो आता डी फोर एसमध्ये काय आहे फोरची कॅपॅसि एसची कॅपॅसिटी किती आहे दोन आहे त्याच्यामधून जर एकही जरी इलेक्ट्रॉन केला तरी तो हाफ फील्ड राहते म्हणून तो एक्स्ट्रा स्टॅबल तसाही राहतो आणि याच्यामध्ये डीची हाफ फील्डसाठी फाईव्ह इलेक्ट्रॉन्स कंप्लीट फील व्हायला लागतात त्यामुळे त्यांनी काय केलं एसमधून इलेक्ट्रॉन घेतला आणि डीमध्ये फिल केला तर डीचा आता तो झाला आहे कम्प्लिटली सॉरी हाफ फिल्ड झालेला आहे आणि तो एक्स्ट्रा स्टेबल झालेला आहे तर या यामुळे बघा क्रोमियमचं काय होतं की तो स्टेबल एक्स्ट्रा स्टेबल होण्यासाठी तो काय करताय फोर एसमधून एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन डी हा स्टेबल होत आहे तर तो हाफ फिल्ड झाल्यामुळे स्टेबल होतो आता याच्यामध्ये फोर एसचा पण हाफ फिल्ड राहणार आणि डीचा पण हाफ फिल्ड राहणार त्यामुळे तो एक्स्ट्रा स्टेबल राहणार क्रोमियम का राहणार एक्स्ट्रा स्टेबल राहणार नेक्स्ट पॉईंट इज इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन मेक्स वन फोर एस इलेक्ट्रॉन एंटर इन्टू द वन ऑफ एम टी डी थ्री डी ऑर्बिटल्स देअर बाय बोथ फोर एस अँड थ्री डी ऑर्बिटल्स बिकम्स हाफ फील्ड सो दॅट क्रोमियम ॲटम एक्वायर्स एक् एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आताच म्हटलेलं आहे की काय कॅकर्नर फोरेस फोरेसमधून एक इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन्स काय होणार एम टी थ्री डी इलेक्ट्रॉन्समध्ये फील होणार आता फोर एस आणि थ्री डी इलेक्ट्रॉन्स काय होणार थ्री डी आणि फोर एस हे काय होणार ऑर्बिटल्स विकम हाफ फील्ड राहणार हाफ फिल्ड राहण्यामुळे काय होत आहे की ते एक्स्ट्रा स्टॅबल राहणार त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ क्रोमियम काय होईल वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स फोर एस वन आणि थ्री डी फाईव हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन याच्यामध्ये काय केलेलं आहे फोर एसमधून एक इलेक्ट्रॉन निघाला आणि थ्री डीचा थी जो एम टी इलेक्ट्रॉनिक्स ऑर्बिटल होतं त्या थ्री डीच्या एम टी ऑर्बिटल्समध्ये एक इलेक्ट्रॉन जाऊन बसला त्यामुळे फोर एस आणि थ्री डी हे हाफ फिल्ड झाले आणि त्यामुळे ते एक्स्ट्रा स्टेबल झाले आता नेक्स्ट बघूया आपण कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं काय स्पेशल आहे तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर काय आहे ट्वेंटी नाईन आहे कॉपरचा इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर काय आहे ट्वेंटी नाईन आहे तर एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कॉपर इज वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स फोर एस टू आणि थ्री डी नाईन हा झाला एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तर यामध्ये पण बघा थ्री डी नाईन ना आलेलं आहे आता डीचं डीमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात मॅक्झिमम टेन इलेक्ट्रॉन्स राहतात तर त्याची कम्प्लिटली फिल्ड म्हणजे डी नाईन डी टेन तर यामध्ये क्रो कॉपरमध्ये एक इलेक्ट्रॉन्स कमी आहे कम्प्लिटली फिल्ड व्हायसाठी तर जसं आपण आत्ता क्रोमियममध्ये केलेलं आहे त्याचप्रकारे यामध्ये पण करता येतं तर काय होतं याच्यामध्ये फोर एसमधून एक इलेक्ट्रॉन निघतो आणि तो डीमध्ये जो डीचा एम टी शेल आहे त्या डीच्या एम टी शेलमध्ये जाऊन फील होतो आणि त्यामुळे फोर एस आणि थ्री डी याच्यामध्ये हाफ फील्डवाली कंप्लिटली फील्ड किंवा हाफ फील्ड त्याची जे ऑर्बिटर्सचा कम्प्लिटली फील्ड आणि हाफ, हाफ फील्ड अशी पोझिशन येते आणि त्यामुळे ते, ते एक्स्ट्रा स्टेबल होतात तर त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे फोर एस टू आणि थ्री डी होतं थ्री डी नाईन होतं तर त्यामुळे थ्री डी हे काय आहे ते हाफ फिल्ड पण नाही आहे आणि फुल फिल्ड पण नाही आहे आणि त्यामुळे ते हाफ फिल्ड किंवा फुल फिल्ड व्हायसाठी तो काय करतो फोर एसमधून एक इलेक्ट्रॉन घेतो आणि कम्प्लिटली फील होतो आणि ते काय होतं इलेक्ट तर कॉपरचं मग कॉपरचं काय होत आहे जेव्हा फोर एसमधून एक इलेक्ट्रॉन निघून थ्री डीमध्ये येत आहे तो कोणत्या फोर्समध्ये होतो इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन फोर्समधून व वन एक एक इलेक्ट्रॉन हा एसमधून निघतो आणि तो थ्री डीमध्ये एंटर करतो थ्री डीचा जो एम टी इलेक्ट्रॉनिक ऑर्बिटल असेल त्यामध्ये एंटर करतो तर थ्री डी काय होणार कम्प्लिटली फील्ड होणार आणि फोर एस काय होणार हाफ फिल्ड होणार तर त्या त्या कंप्लीटली आणि हाफ फील्डमुळे काय होतं कॉपर हा ॲक्वायर्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ते एक्स्ट्रा स्टेबल होऊन जातो हुँ. तर त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे जो नवीन बनलेला आहे कारण त्याच्यामधून एक एसमधून फोर एसमधून एक इलेक्ट्रॉन निघून थ्री डीमध्ये एंटर केले आहे त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होतं वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स फोर एस वन अँड थ्री डी टेन आता नेक्स्ट पॉईंट इज इलेक् आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आयसो म्हणजे सेम इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स सेम इलेक्ट्रॉन्स ठीक आहे तर तसे सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन किंवा सेम इलेक्ट्रॉन्स असलेले स्पेसिस ॲटम अँड आयन्स हॅव द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर कॉल्ड ॲज आयसो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ॲटम्स आणि आयन्स याच्यामध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतील सेम असतील तर त्याला काय म्हणण्यात येईल आयसो इलेक्ट्रॉनिक्स स्पेसिस द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक्स स्पेसिस इज ऑल्सो सेम म्हणजे ज्याचे ज्याचे सेम इलेक्ट्रॉन्स राहतील तर त्याचं ऑब्वियसली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन देखील सेम राहणार तर ॲटम आणि आयन्स यांच्यामध्ये जेव्हा सेम इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला आपण काय म्हणणार सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणू आणि सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन राहणार हे देखील काय राहणार सेम राहणार सो so आपण जेव्हा एक्झाम्पल कन्सिडर करू कन्सिडर के प्लस फॉर्म बाय रिमूवल ऑफ वन इलेक्ट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स फ्रॉम पोटॅशियम ॲटम जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉन्स ॲड करू तेव्हा आपल्याकडे काय होईल नेगेटिव्ह चार्ज येईल आणि रिमूव्ह करू तेव्हा काय होणार पॉझिटिव्हज म्हणजे आपण जेव्हा देऊन देऊ इलेक्ट्रॉन्स देऊन देऊ तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळेल आणि जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स घेऊ तेव्हा आपल्याला काय मिळेल नेगेटिव चार्ज मिळेल तर यामध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन्स पोटॅशियमनी देऊन दिलं तेव्हा आपल्याला के प्लस मिळालं आहे विच विच हॅज नाईन्टीन इलेक्ट्रॉन पोटॅशियमला पोटॅशियमचा ॲटमिक नंबर किती आहे एकोणवीस तर त्याच्याजवळ किती इलेक्ट्रॉन्स राहतील एकोणवीस इलेक्ट्रॉन्स राहतील पण त्यांनी एक इलेक्ट्रॉन दिला त्यामुळे त्याच्या के प्लसला क्लेप क्लेप के प्लसवरती एक पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे म्हणजे त्यांनी एक इलेक्ट्रॉन्स दिला तर त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स राहतील आता के प्लसकडे एटीन इलेक्ट्रॉन्स राहतील नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स के इक्वल्स टू झेड इक्वल्स टू नाईन्टीन आता त्याच्यामध्ये त्यांनी एक इलेक्ट्रॉन्स देऊन दिला त्यामुळे त्याचे त्याच्याकडे किती राहिले एटीन इलेक्ट्रॉन्स राहिले द स्पेसिस सच ॲज ऑर्गॉन कॅल्शियम टू प्लस कंटेनिंग एटीन इलेक्ट्रॉन्स आर आयसो इलेक्ट्रॉनिक्स विथ के प्लस आता बघा ऑर्गॉनमध्ये आतापर्यंत आपण ऑर्गॉन्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की ऑर्गॉन्सला ऑर्गॉन्सकडे अठरा इलेक्ट्रॉन्स आहे त्याचप्रकारे कॅल्शियम टू प्लस याच्याकडे पण किती आहे अठरा इलेक्ट्रॉन्स आहे त्यामुळे ऑर्गॉन आणि कॅल्शियम टू प्लस हे दोघं पोटॅशियम प्लसचे आयसो इलेक्ट्रॉनिक्स स्पेसिस आहे म्हणजे हे दोघं पोटॅशियमचे म्हणजे तिघही जणं काय आहे ऑर्गॉन कॅल्शियम टू प्लस आणि पोटॅशियम प्लस हे काय आहे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस ऑफ इच अदर तर त्यामुळे त्यांच्या तिघांचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय राहणार सेम राहणार सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स ऑफ ऑल दीज थ्री स्पेसिस विथ एटीन इलेक्ट्रॉन्स इज वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स बघायची ॲडिशन करून बघा एटीन येतात त्याच्यामध्ये ऑर्गन पण एटीन आहे टू uh, कॅल्शियम टू प्लसचं पण एटीन आहे त्याच्यामध्ये पण एटीन इलेक्ट्रॉन्स आहे आणि पोटॅशियम प्लस याच्यामध्ये पण एटीन इलेक्ट्रॉन्स आहे हे तिघंही आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहे बघ ज्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील त्याला आपण काय म्हणणार आयसो इलेक्ट्रॉनिक्स स्पेसिस आता सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स राहिल्यामुळे त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय राहील सेम राहणार सो नेक्स्ट इज चार्ट यामध्ये टोटल थर्टी दिलेले आहे थर्टी स्टार्टिंग एलिमेंट तीस जे एलिमेंट्स आहे पिरडिक्टेबल्सचे स्टार्टिंगचे त्या तीस एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दिलेलं आहे आपण आत्ताच पहिल्याच चार याच इले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघितलेलं आहे हायड्रोजन हेलियम लिथियम आणि बेरेलियमचं बघितलेलं आहे त्यानंतर बघूया बोरांचं बोरांमध्ये बोरांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना बोरांचा ॲटमिक नंबर काय आहे फाईव्ह आहे तर त्यामुळे ते त्याचं ऑर्बिटल्स नोटेशन कसं राहणार वन एस टू टू पी टू एस टू आणि टू पी वन असं राहणार तर त्याला लिहिताना याच्यामध्ये बघायचं की जो कम्प्लिटली फिल्ड असलेला नोबल गॅसेस इनर्ट गॅसेस कोणता आहे त्याच्याजवळचा तर काय राहणार हेलियम राहणार हेलियमचं वन एस टू कम्प्लीट आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय लिहितो आपण वन एस टू बघा हेलियम लिहिलं हेलियमला स्क्वेअर बॅकेटमध्ये टाकलं म्हणजे दोन कवर झालेले आहेत त्याचे त्याच्यानंतर आपल्याकडे हे जे आहे वन एस टू हे कवर झालेले आहे तर आपल्याकडे काय राहिलं टू एस टू आणि टू पी वन तर त्यानंतर आपण काय लिहिणार टू एस टू आणि टू पी वन त्याचप्रमाणे कार्बनचं बघा कार्बनचे ॲटमिक नंबर सिक्स आहे तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होणार वन एस टू टू एस टू आणि टू पी टू तर त्यानंतर आपण हेलियम सेम हेलियमचं पण स्क्वेअर बॅकेटमध्ये लिहून टाकायचं आणि त्यानंतर आता हेलियममध्ये हे क कवर झालं वन एस टू आता राहिलं टू एस टू आणि टू पी टू टू पी टू त्यानंतरचे हे बाकीचे त तीसही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तुम्ही स्टडी करा त्याच्यामध्ये डिफिकल्टी झाली तर विचारा आणि हे कसं लिहिता येईल काय लिहिता येईल हे करून बघा तीसही करायचे आहेत तुम्हाला नेक्स्ट बघूया एक प्रॉब दोन प्रॉब्लम्स घ्यायचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनवरती बेस्ट आहे सो फर्स्ट प्रॉब्लम इज राईट अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ ऑर्गन एटीन अँड पोटॅशियम नाईन्टीन यूजिंग ऑर्बिटल नोटेशन्स अँड ऑर्बिटल डायग्राम मेथड ज्या दोन डायग्राम्स दोन मेथड बघितलेलं होतं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्सच्या आत्ताच त्याच्यामध्ये कोणतं होतं ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम थ्रू आपल्याला लिहायचं होतं तर दोनही आपण बघितलेले आहे तरी इथं परत प्रॉब्लेममध्ये बघूया आता मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे एटीन इलेक्ट्रॉन्स आहे आणि ते फिल्ड करायचे आपल्याला आणि त्यानंतर पोटॅशियममध्ये 19 इलेक्ट्रॉन्स आहे तर बघा ऑर्गॉन्समध्ये एटीन आहे तर त्याला कसं लिहू शकतो ऑर्बिटल नोटेशनमध्ये वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स याच्यासाठी हे यायसाठी आपल्याला जे अफव प्रिन्सिपलची डायग्राम होती ती डायग्राम आपल्याला लक्षात करायची आहे आठवण करायची आहे त्यानुसार मग तुम्ही कोणत्याही एलिमेंट्सचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहू शकता आणि त्यातल्या त्यात तुम्हाला हे पण आठवण ठेवायचं आहे की त्याच्या जवळचे इनर्ट गॅसेस कोणते आहे प्लस त्याची कॅपॅसिटी जे ऑर्बिटल्स आहे त्या ऑर्बिटर्सची कॅपॅसिटी किती आहे एका ऑरब ऑर्बिटल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स देऊ शकतात हे तुम्हाला आठवण ठेवायचे आहे त्यानंतर ऑर्बिटल्स डायग्राममध्ये बघा काय केलेलं आहे ऑर्बिटल्स डायग्राममध्ये ऑर्बिटल डायग्राममध्ये आपण काय करणार एसचं एक बॉक्स काढणार एसचे जेवढे ऑर्बिटल्स आहेत त्याचं एक्स बॉक्स काढणार टू पे टू पीचे पी ऑर्बिटसचे पी तीन बॉक्सेस काढणार जे जॉईंट राहतील मग मग त्यानंतर एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहे दोन इलेक्ट्रॉन्स के के फिल केले पीमध्ये टू एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहे दोन इलेक्ट्रॉन्स फिल केले अपोजिट स्पिनला आता पीमध्ये पहिले आपण काय करायचं पीमध्ये फिल करताना नेहमी मी पहिले सिंगल सिंगल इलेक्ट्रॉन्स फिल करून घ्यायचे आणि त्यानंतर वाचले इलेक्ट्रॉन तरच मग पेअरिंग करत जायचं तर टू पीमध्ये किती आपले सिक्स इलेक्ट्रॉन आहे त्यानंतर थ्री एसमध्ये टू इलेक्ट्रॉन्स आहे ते फिल केले आणि थ्री पीमध्ये सिक्स इलेक्ट्रॉन आहे हे झालं ऑर्बिटल डायग्राम्स ऑफ ऑर्गन त्याचनंतर आपल्याला ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम ऑफ पोटॅशियम पण बघायचं आहे तर पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे नाइन्टीन त्याचं ऑर और, ऑर्बिटल नोटेशन काय होणार मग वन एस टू टू एस टू टू पी सिक्स टू थ्री एस टू थ्री पी सिक्स आणि फोर एस वन फोर एस वन याप्रमाणे आपण ऑर्बिटल नोटेशन ऑफ पोटॅशियम बघितलं सेम आपल्याला ऑर्बिटल डायग्राम बघायचं आहे तर त्यामध्ये वन एस वन एस टू त्याचं एक ऑर्बिटल काढलेलं आहे एक बॉक्स काढलेलं आहे टू एसचा ऑर्बिटल बॉक्स काढलेला आहे त्यानंतर टू पीचं काढलेलं आहे तीन थ्री एसचं काढलेलं आहे एक थ्री पीचं काढले तीन आणि फोर एसचं काढलेलं आहे एक त्यानुसार त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे ते फिल करा वन एसमध्ये टू आहे टू आहे तर टू फिल केलं टू एसमध्ये टू आहे टू फिल केलेलं आहे टू पीमध्ये सिक्स आहे तर सिक्स फिल केलेलं आहे थ्री एसमध्ये टू आहे टू फिल केलेलं आहे थ्री पीमध्ये सिक्स आहे तर सिक्स फील केलेलं आहे आणि फोर एसमध्ये वन फील केलेलं आहे सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज फाइंड आउट वन डाय नेगेटिव अन आयन अँड वन युनिपॉझिटिव्ह कॅटायन विच आर आयसो इलेक्ट्रॉनिक विथ निऑन ॲटम राईट देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन यूजिंग ऑर्बिटल नोटेशन अँड ऑर्बिटल डायग्राम आता याच्यामध्ये बघा डाय नेगेटिव म्हणजे दोन नेगेटिव्ह असलेले आणि युनिपॉझिटिव्ह म्हणजे एक पॉझिटिव्ह असलेले कॅटायन्स आपल्याला आणि अॅनॅन्स हे आयसो इलेक्ट्रॉनिक्स विथ नियॉन नियॉनसोबत आयसो इलेक्ट्रॉनिक्स असायला पाहिजे असे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचे आहे पहिले फाइंड आउट करायचं आहे काय डाय नेगेटिव्ह अनायन आणि युनिपॉझिटिव्ह कॅटायन आणि आयसो इलेक्ट्रॉनिक्स विथ निऑन ॲटम आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचं आहे ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम थ्रू तर आपल्याला माहिती आहे निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे टेन आहे तर, टेन तर आता निऑनचा ॲटॉमिक नंबर टेन आहे तर आपल्याला आता असं आय आय डायन नेगेटिव्ह आणि युनिपॉझिटिव्ह शोधायचा आहे की ज्यांचं इलेक्ट्रॉनिक म्हणजे ज्यांचं काय होणार टेन आपल्याला इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर काय होईल टेन होईल तर आपल्याला माहिती आहे आत्ताच आपण बघितलेलं होतं की कि ऑक्सिजनचं किती आहे एट आहे ॲटॉमिक नंबर किती आहे ऑक्सिजनचा एट आहे तर ॲट आता त्याच्यामध्ये काय डाय नेगेटिव्ह म्हणजे अशा एलिमेंटचं बघायचं आहे ज्यामध्ये दोन आपण निगेटिव साईन केल्यानंतर त्याला आपल्याला आपल्याला किती मिळतील टेन मिळतील तर ऑक्सिजनचा एट आहे तर आपल्याला हेही माहिती आहे की जेव्हा आपण इलेक्ट्रॉन देतो तेव्हा आपल्याला आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि आपण घेतो देतो तेव्हा नेगेटिव चार्ज म्हणजे देलं तेव्हा ने पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि घेतलं तेव्हा नेगेटिव चार्ज येतो तर ऑक्सिजनला घ्यावं लागेल इलेक्ट्रॉन तेव्हा ते आपल्याकडे किती त्याचा ॲटॉमिक नंबर होईल तेव्हा आपल्याकडे दहा इलेक्ट्रॉन्स मिळतील आणि हे कशाशी इक्वल राहील निऑनसी इक्वल राहील तर डाय ॲटॉमिक ॲनॉइिक स्पेसिस आयसो इलेक्ट्रॉनिक्स विथ निऑन इज ऑप्टेन बाय ॲडिंग टू इलेक्ट्रॉन टू ॲटम ॲटम विथ झेड इक्वल्स टू एट म्हणजे जेव्हा आपण ऑक्सिजनमध्ये दोन इलेक्ट्रॉन ॲड करू तेव्हा आपल्याला काय मिळणार दोन मायनस चार्ज मिळणार म्हणजे डाय नेगेटिव अनायन मिळणार आणि हे डाय नेगेटिव अनायन जेव्हा ॲड करू आपण इलेक्ट्रॉन तेव्हा विच इज इक्वल्स टू निऑन म्हणजे हा काय होणार ऑक्सिजन आणि नियॉन काय होणार आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस होणार आता अजून आपल्याला एक युनि पॉझिटिव्ह कॅटॅन घ्यायचं आहे ते युनिपॉझिटिव्ह कॅटाईन म्हणजे कॅटॅन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज केव्हा होईल जेव्हा आपण इलेक्ट्रॉन देऊन देऊ तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येणार तर मग त्यासाठी आपल्याला कोणतं एक्झाम्पल घ्यावं लागेल सोडियम घ्यावं लागेल सोडियमचं ॲटॉमिक नंबर किती आहे अकरा आहे सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे अकरा आहे तर जेव्हा आपण अकरामधून एक एक इलेक्ट्रॉन्स देऊ तेव्हा आपल्याला किती मिळतील इलेक्ट्रॉनिक कॉन इलेक्ट्रॉन्स किती मिळतील दहा मिळतील आणि सोडियमवरती काय होईल एक पॉझिटिव्ह चार्ज येणार दर युनिपॉझिटिव्ह कट अँड स्पेसिस आयसो इलेक्ट्रॉनिक्स विथ निऑन इज ऑप्टेन बाय रिमूविंग वन इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲटम ऑफ झेड इट इज एन ए प्लस जेव्हा आपण सोडियममधून एक इलेक्ट्रॉन्स मायनस करू तेव्हा आपल्याला काय मिळणार नियॉनचा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मिळणार एन ए प्लस आता त्याचं आपल्याला काय काढायचं आहे ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काढायचं आहे तर निऑन बघा निऑनचं काय आहे एन ई सिम्बॉल इल त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे दहा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तर त्यामुळे ऑर्बिटल नोटेशन काय होणार वन एस टू टू एस टू आणि टू पी सिक्स तर यामध्ये जेव्हा आयसो इलेक्ट्रॉनिक आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असतात त्यांच्यामध्ये तिघांचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय असतं सेम असतं जितके पण आहे सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असेल तेवढे त्याच्यामध्ये सेम त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कारण त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते सेम असतात तर त्यानंतर ऑक्सिजन आपण घेतलेलं आहे ऑक्सिजनमध्ये जेव्हा दोन इलेक्ट्रॉन ॲड केले तेव्हा आपल्याला त्याचे डाय नेगेटिव एन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये किती आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टेन आहे आणि सोडियममध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन आपण मायनस केला आहे तेव्हा आपल्याला युनिपॉझिटिव्ह कटाइन मिळाला आहे दॅट इज एन ए प्लस आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याच्यामध्ये टेन आहे तर ऑर्बिटल नोटेशन्स काय आहेत नोटेशन्स मिळालेलं आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑरबि कॉन्फिग्रेशन काय आहे आपलं वन एस टू टू एस टू आणि टू पी सिक्स आहे आणि ऑर्बिटल्स डायग्राम काय आहे ऑर्बिटल्स डायग्राम काय आहे वन एस टू टू पी एस आणि टू पी सिक्स तर वन एससाठी काय केलं आहे वन बॉक्स काढला आहे टू एससाठी वन बॉक्स काढला आहे आणि टू टू पीसाठी तीन बॉक्स काढलेला आहे तर यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपण फिल केलेले आहे आता याच्या पहिलेच्या जो प्रॉब्लेम्स आहे त्यामध्ये ऑर्गॉन्सच्या यामध्ये ऑर्गॉन्सची जी दिलेली आहे ऑर्गॉन्स एटीन टू पी सिक्समध्ये डाय एक्झ याच्यामध्ये एक कमी पडलेला आहे बुक्समध्ये तुमच्या याच्यात एक एक ऑर्बिटर्स दिलेला आहे एक कमी आहे तर तो तुम्ही बुक्समध्ये फील करून घ्या म्हणजे जो इथे दिलेला आहे ना इथे तर बुक्स पेज नंबर फिफ्टी थ्री त्यामधलं फोर पॉईंट इलेवनचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये थ्री पी सिक्स हे ऑर्बिटल्स पाहिजे तर हे थ्री पी सिक्स नाही आलेलं आहे तिथे एकच आलेलं आहे तर पी डी एफमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये कंप्लीट दिले आहे पण बुक्सचे प्रिंट आहे तर बुक्सच्या प्रिंटमध्ये एक इलेक्ट्रॉन्स हा आ, कमी दाखवलेला आहे तर तो बघताना एकदा नीट बघा आय होप अ कम्प्लीट युनिट इज क्लिअर टू यू अँड हिअर दिस युनिट इज कम्प्लिटेड थँक्यू यू क्लास